आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी वैष्णवी कांबळी, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चर्चेत होणार गुलाबाची रंगीत दुनिया डोंबिवलीत अवतरली आहे. मात्र यंदाच्या गुलाब प्रदर्शनातून मोदी नावाचे गुलाब गायब झाल्याचे दिसून आले. या प्रदर्शनात वेगवेगळे रंग, आकार आणि सुगंधाच्या शेकडो गुलाब पुष्पांचे राज्यस्तरीय प्रदर्शन डोंबिवलीत सुरू झाले आहे. यंदाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे पुण्याहून सर्वाधिक गुलाब पुष्पे आलेली आहेत. गुलाबाची दुनिया जितकी आकर्षक तितकीच मनाला प्रसन्नता देणारी असते. डोंबिवलीकरांची वर्षाची सुरुवात आल्हाददायक व्हावी म्हणून गेली 9 वर्ष डोंबिवलीत गुलाब प्रदर्शन भरविण्यात येते. आमदार रवींद्र चव्हाण यांनी 2014 गणेशनगर येथील रोज गार्डनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी नावाच्या गुलाबाचे रोप लावले होते व त्या उद्यानाचे उद्घाटन माजी मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र डोंबिवलीत मोदी गुलाब रुजले नाही असे आयोजकांकडून सांगण्यात आले. गुलाबाचे मनमोहक रूप, विविध रंग, दरवळणारा सुगंध आणि त्याची रोमॅन्टिक व्हॅल्यू मनाला साथ घालते. इंडियन रोज फेडरेशन या अखिल भारतीय गुलाबप्रेमीच्या संस्थेच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली रोज सोसायटीच्या वतीने डोंबिवली रोज फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पुणे, वांगणी, शहापूर येथील गुलाब उत्पादक आले असून डोंबिवलीतील रामनगर येथील बालभवनमध्ये रविवार 26 जानेवारीपर्यंत हे गुलाब प्रदर्शन रसिकांना विनामूल्य पाहता येणार असल्याची माहिती आयोजक तथा आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली. ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, डोंबिवली. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.